आज त्याचा निर्णय लागला आणि त्याला त्यामध्ये सहा विरुद्ध एक, एक या दृष्टीनं तो जो जनयाचा निर्णय होता जो जो पाच जणांचा निर्णय होता तो पाच न्यायमूर्तींचा निर्णय रद्द करण्यात आला आणि आज नवीन तत्व घालून देण्यात आलं म्हणजे मागासांच्या मध्ये जास्त मागासलेले जर का ह्या दोन गोष्टीत असतील मग त्यांच्या वर आणण्यासाठी त्यांच्या उत्थापनासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी वेगळं आणखी जास्तीचं किंवा त्यातल्या त्यात वेगळं असं आरक्षण देता येईल ही, ही आजची टेस्ट हे सगळं करताना राज्य शासनाने अशा प्रकारचा संपूर्ण डेटा किंवा माहिती जमा केली पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारे त्याचं विश्लेषण करून मागास आणि आणखी मागास किंवा अति मागास असं वर्गीकरण करून आणि मग तुम्हाला अशा प्रकारचं त्याच्यातलं उपवर्गीकरण करता येईल आज मोठा एक ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि सात जजेसच्या बेंचने हा निर्णय दिलेला आहे प्रदीर्घ अशी ही निर्णयाची प्रक्रिया लांबली होती तो निर्णय असा की एस सी एस टीमध्ये जे आरक्षण आहे त्यामध्ये आता उपश्रेणी म्हणजे विभागल्या जाणार आहे, जा आहे जे मागासलेले जे वर्ग आहेत ज्या जाती आहेत त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये वर्गीकरण करून दिलं जे वर्गीकरण करून त्यांना आरक्षण दिलं जाणार आहे असा आता तरी सध्या तो अर्थ कळतोय मात्र डीपली या निर्णयाचा परिणाम काय होणार आहे देशभरातील प्रत्येक राज्यामध्ये हे असं करणं शक्य आहे का हे काय प्रकरण आहे कधीपासून सुरू झाले सगळं समजून घेण्यासाठी माझ्यासोबत सुप्रसिद्ध वकील सुधाकररावजी आव्हाड माझ्यासोबत आहे सर स्वागत आहे आणि खूप ऐतिहासिक असा खटला हा चालला आणि याचा निर्णय सुद्धा तसाच लागलेला आहे काय खटला होता आणि कधीपासून ही केस सुरू होती आणि आता काय सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आज माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानं पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग या खटल्यामध्ये एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे खरं पाहता याआधी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा बाबतीतले अनेक खटले न्यायनिर्णयित केलेले आहेत विशेषत्वानं दोन हजार पाच साली माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एक खटला होता तो म्हणजे ई व्ही चिन्नया विरुद्ध आंध्र प्रदेश आणि mm -hmm. या खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारच्या मुद्द्यावर की जो आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर होता अशाच प्रकारच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं असा निर्णय दिला होता की जर का एकदा आरक्षण दिलं गेलं आणि त्या खटल्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आरक्षण दिलेलं होतं की जे एस सी एस टी किंवा अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीय वर्गासाठी असं आरक्षण दिलं तर एकदा आरक्षण दिल्यावर त्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येईल काय ज्याला आपण इंग्लिशमध्ये सब क्लासिफिकेशन असं म्हणतो त्या खटल्यामध्ये आता आपण ज्याचा उवाहापोह केला दोन हजार पाच साली तर आंध्र प्रदेश सरकारने अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी मागासवर्गीयांच्यासाठी आरक्षण दिलेलं होतं एकदा ठराविक टक्क्याचं आरक्षण दिल्यानंतर त्यांनी पुन्हा त्यामध्ये अ ब कड असं चार प्रकार मांडले आणि चार प्रकारचं उपवर्गीकरण केलेलं होतं अशा mm -hmm. प्रकारचं उपवर्गीकरण करता येईल काय हा मुद्दा शेवटी हायकोर्टाच्या नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पर्यंत आला आणि त्या खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दोन हजार सहा साली दोन हजार पाच साली सांगून ठेवलं की अशा प्रकारचं वर्गीकरण करता येणार नाही असं वर्गीकरण केलं तर ते घटना बाह्य होईल आणि ते अवैध ठरेल अशा रीतीने आंध्र प्रदेश सरकारने एबीसीडी किंवा अबकड पद्धतीनं केलेलं ते वर्गीकरण शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं अवैध ठरवलेलं होतं मग आज जो निर्णय लागला आहे त्यामध्ये असं काय स्पष्टीकरण दिलंय जज लोकांनी की हे आता मान्य करण्यात आलेलं आहे काय आर्ग्युमेंट होत्या आणि कशावर एकमत झाल्या कारण एक जे बेला त्रिवेदी आहेत त्यांनी म्हणजे सहा जणांचं एकमत आहे की होकार आहे आणि एक जज आहेत बेला त्रिवेदी त्यांनी म्हटलं की याला नाहीये नेमकं ते काय कन्सेप्ट होते आणि कशावर एकमत झालं हे करण्या <coughs> अगोदर आपल्याला पाहिलं पाहिजे की नेमकी काय केस होती ही जी केस आता पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग ही जी केस निर्माण झालेली आहे ही पंजाब राज्यातनं निर्माण झाली mm -hmm. दोन हजार सहा साली पंजाब राज्याच्या विधीमंडळानं कायदे मंडळानं एक कायदा पास केलेला होता की पंजाब राज्याच्या सरकारी नोकरी विषयक कायदा दोन हजार सहा या कायद्यामध्ये विशेषत्वानं कलम चार एक अ आणि कलम चार दोन समाविष्ट केलेलं होतं त्यातलं कलम चार एक आणि चार दोन सांगत होतं की त्या प्रांतामध्ये या प्रकारच्या नोकऱ्यांच्यासाठी अनुसूचित जातीसाठी पंचवीस टक्के इतरांच्यासाठी बारा टक्के अशा आरक्षणाची सोय केलेली होती या संबंधाने काहीच वाद नव्हता पण त्यांनी त्या कलम चार दोन मध्ये आणखी एक तरतूद केली की त्या तरतुदी अन्वये हे जे पंचवीस टक्के आरक्षण दिलेलं होतं या पंचवीस टक्क्यापैकी पुन्हा पन्नास टक्के म्हणजे साडेबारा टक्के आरक्षण हे आणखी विशेष वर्गासाठी दिलेलं होतं म्हणजे त्या वर्गातलं सब क्लासिफिकेशन झालं बरोबर आहे आणि तसं पोट वर्गीकरण करण्यात येऊन उपवर्गीकरण करण्यात येऊन त्यापैकी साडे बारा टक्के वर्गीकरण हे एका वाल्मिकी नावाच्या जमातीसाठी आणि मुजही सीख जमातीसाठी राखून ठेवण्यात आलं आणि मग हे हायकोर्टापर्यंत गेलं जेव्हा हे प्रकरण पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाच्या समोर गेलं तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं की जर का आपण सर्वोच्च न्यायालयाचा तो आधीचा जो निर्णय आहे तो जर का निर्णय पाहिला ईव्ही व्ही चेन्नईचा निर्णय पाहिला तर आमचे हात बांधलेले आहेत आणि असं वर्गीकरण काय तुम्हाला करता येणार नाही वर्गामध्ये वर्गीकरण एका क्लासमध्ये सब क्लासिफिकेशन हे परमिसिबल नाही असं कोणी सांगितलं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्या निकालाच्या विरुद्ध जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या समोर अपील करण्यात आलं तेव्हा ते, ते प्रकरण पुन्हा पाच जणांच्या घटनापीठाकडे गेलं आणि जेव्हा पाच जणांच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेलं तेव्हा हे पाच न्यायमूर्तींनी आधीच जे चनयाच जजमेंट होत त्याच्याशी आपली असहमती दर्शवली ते म्हणाले तो जो दोन हजार पाच साली झालेला निर्णय आहे तो आम्हाला पसंत नाही तो डाऊटफुल आहे आणि म्हणून ह्या पाच न्यायमूर्तींनी त्या पाच न्यायमूर्तींचं जेव्हा पाच न्यायमूर्तीचं बसतात त्याला घटनापीठ म्हणतात आणि जेव्हा घटनेचा अर्थ काढायचा तेव्हा घटनापीठ लागतं मग हे पाच न्यायमूर्तीचं घटनापीठ म्हणालं ह्या पाच न्यायमूर्तींचं घटनापीठाचा जो चेन्नयाचा निकाल आहे तो बरोबर नसावा आणि म्हणून त्यांनी सरन्यायाधीशांना विनंती केली की तुम्ही याचा पुनर्विचार करण्यासाठी जास्तीचं घटनापीठ बसवा आणि घटनापीठ बसवताना कधी पाच कधी सात कधी नऊ कधी अकरा आणि एका खटल्यामध्ये तेरा न्यायमूर्ती बसलेले होते मग आता त्यांनी सांगितलं सरन्यायाधीशांना विनंती केली जास्तीच्या पीठाकडे वर्ग करा आणि म्हणून हे प्रकरण शेवटी सात जणांच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे गेलं आणि शेवटी आज त्याचा निर्णय लागला मान्यता आणि त्याला त्यामध्ये सहा विरुद्ध एक या दृष्टीनं तो जो चेन्नयाचा निर्णय होता जो जो पाच जणांचा निर्णय होता तो पाच न्यायमूर्तींचा निर्णय रद्द करण्यात आला आणि आज नवीन तत्व घालून देण्यात आलं मात्र या खटल्याचं वैशिष्ट वैशिष्ट एक वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य असं आहे की सहा लोकांनी एक निर्णय दिलेला नाही दोन न्यायमूर्तींनी एक आणखी दोन न्यायमूर्तींनी एक आणि आणखी दोन न्यायमूर्तींनी एक असे तीन निकालपत्र आलीत आणि जे सातवे न्यायमूर्ती आहेत बेला त्रिवेदी न्यायमूर्ती त्यांनी आपलं वेगळं चौथं निकालपत्र दिलं आहे या खटल्यामध्ये आज आपल्याला चार निकालपत्र दिसतात आणि प्रमुख जे निकालपत्र आहे ते आहे सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांचं त्यांच्या दोन जणांचं जे खंडपीठात जे निकालपत्र आहे त्याला बाकीच्या दोघांनी संमती दर्शवली जस्टिस गवई साहेब आणि दुसरे एक न्यायमूर्ती यांनी संमती दर्शवली आणखी दोन न्यायमूर्तींनी एक निकालपत्र लिहिलं त्यांनी पण त्याला संमती दर्शवली मात्र न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी मात्र असहमती दर्शवली आणि अशा रीतीनं विरुद्ध एक या मतान हे शेवटी जे आधीचा निर्णय होता तो, तो फिरवलेला आहे रद्द केलेला आहे आता हा जो निर्णय तो लागला अनेकांनी तो वाचला सुद्धा मात्र अनेकांच्या मनात प्रश्न असा आहे की असंच क्लासिफिकेशन महाराष्ट्रामध्ये एस सी एस टी मध्ये होऊ शकतो का कारण अनेकांचं त्याकडे लक्ष आहे आणि जर होऊ शकतं तर त्यामध्ये त्यासाठी काय करावं लागेल कुठल्या पातळीवर त्या गोष्टी कराव्या लागतील हा जो निर्णय आलेला आहे हा घटनेचा अर्थ काढलेला असल्यामुळे हा एकटा पंजाब प्रांतापुरता नसून हा संपूर्ण भारतासाठी लागू होतो आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेतील कलम चौदा कलम पंधरा आणि कलम सोळा याचा एकत्रित अर्थ काढताना आणि आत्तापर्यंत भारतामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जे जे महत्त्वाचे निर्णय न्याय निर्णयित केले त्यापैकी पहिला निर्णय होता चंपकम दोराई राजन एक निर्णय होता एम आर बालाजी विरुद्ध स्टेट ऑफ म्हैसोर त्यानंतरचा निर्णय होता आपण आता जो चिन्हायचा पाहिला तो आणि सगळ्यात महत्त्वाचा आत्तापर्यंतची केस होती ती म्हणजे इंदिरा सहाणी विरुद्ध भारत सरकार इंदिरा सहाणीमध्ये याच मुद्द्याच्या निकालासाठी नऊ न्यायमूर्ती बसलेले होते आणि आता ह्यांनी सगळ्या या बाबतीतल्या आरक्षणाच्या बाबतीतल्या सगळ्या निकालपत्रांचा एकत्रित अभ्यास केला आणि त्याच्यातून त्या अमृत मंथनातून दोन वाक्य बाहेर पडली त्या अमृत मंथनातून पडलेलं पहिलं वाक्य म्हणजे की एकदा जर का आरक्षण दिलं गेलं आणि हे आरक्षण विशिष्ट वर्गासाठी दिलं गेलं जसं की या खटल्यामध्ये ते आरक्षण अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी देण्यात आलं बॅकवर्ड क्लासेस असं आरक्षण दिलं तर ते देता येतं मात्र क्लासमध्ये क्लास म्हणजे खिशात खिसा असू शकतो का कप्प्यात आणखी एक पोटकप्पा असू शकतो का हा मुद्दा निर्माण झालेला होता तर हा मुद्दा निर्... न्यायनिर्णयत करताना सर्वोच्च न्याय न... न्या न्यायालय होय असं सुद्धा त्या वर्गामध्ये सुद्धा उपवर्गीकरण करता येईल पोटवर्गीकरण करता येईल मात्र ते सरसकट नाही करता येत त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की त्याला एक टेस्ट दिलेली आहे त्या टेस्टला म्हणतात इंटेलिजिबल डिफरन्शिया ते वर्गीकरण करण्यासाठी काहीतरी योग्य कारण असलं पाहिजे योग्य बेस असला पाहिजे योग्य कारणास्तव उपवर्गीकरण करायला परवानगी आहे प्रश्न पडला योग्य कारण काय आहे थोडक्यात मागासलेपण त्या माणसाचं त्या वर्गाचं जास्तीचं मागासलेपण आहे काय सगळेच मागासलेले उदाहरणार्थात आपण मागासवर्गीय लोक ज अनुसूचित जाती जमाती हा एक वर्ग झाला मग त्या वर्गामध्ये अनेक उपप्रकार असतील मग काही जास्तीचे मागासले असतील म्हणजे कशामध्ये रोजगार असेल शिक्षण असेल की सामाजिक आहे काय असं यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम चौदा पंधरा आणि सोळामध्ये विशेष करून कलम पंधरा पोट कलम चार आणि कलम सोळा पोट कलम चारमध्ये जी टेस्ट सांगितली ती आहे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड मग जर का हे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड असतील ते जर का त्या बाबतीत आणखी मागासलेले असतील म्हणजे मा मागासांच्यामध्ये जास्त मागासलेले जर का ह्या दोन गोष्टीत असतील मग त्यांच्या वर आणण्यासाठी त्यांच्या उत्थापनासाठी तुम्हाला त्यांच्यासाठी वेगळं आणखी जास्तीचं किंवा त्यातल्या त्यात वेगळं असं आरक्षण देता येईल ही आजची टेस्ट होती महाराष्ट्र शासन एस सी एस टीमध्ये मध्ये हे क्लासिफिकेशन करू शकतं का म्हणजे एस सी एस टी म्हटलं हा प्रमुख मुद्दा आणि त्यासाठी काय करावं लागेल म्हणजे मागासवर्गीय आयोगाकडे जावं लागेल कुठला डेटा घ्यायचा की परत जनगणना काय नेमकं त्यासाठी करावं लागेल हा सोप्या भाषेत थोडा माननीय न्यायाधीशांचं जर का निकालपत्र वाचलं तर त्याच्यात शेवटचा भाग आहे कन्क्लुजन्स सारांश ता, तात्पर्य आणि त्यांनी जे सारांश किंवा कन्क्लुजन काढले जे त्यांचा त्याच्यातला ते विचार काढलाय तो तत्व आहे त्यात ते त्यांनी म्हटलंय हे सगळं करताना राज्य शासनाने अशा प्रकारचा संपूर्ण डेटा किंवा माहिती जमा केली पाहिजे आणि त्या माहितीच्या आधारे त्याचं विश्लेषण करून मागास आणि आणखी मागास किंवा अति मागास असं वर्गीकरण करून आणि मग तुम्हाला अशा प्रकारचं त्याच्यातलं उपवर्गीकरण करता येईल किंवा क्लासिफिकेशन करता येईल सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे अनेकांच्या तोंडून असा सहज निघत की ह्या आरक्षणाची हे बंदच करून टाका ज्यांना गरज आहे त्यांना देऊन टाका असं ढोबळपणे बोललं आहे मात्र आता तुम्ही सगळं आरक्षणावर अभ्यास केलाय हे मुळात आरक्षणच का दिलं जाते हा सोपा प्रश्न आहे या प्रश्नाने आपण या लाईव्हचा शेवट करूयात खरं पाहता आरक्षण असावं किंवा नसावं या बाबतीत जेव्हा आपली घटना तयार व्हायची होती त्या घटना समितीमध्ये आपली जी बुजुर्ग मंडळी होती त्यात घटना करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण होते त्यांनी पण सांगितलं होतं आरक्षण असावं पण ते कायमस्वरूपी नसावं दर दहा वर्षांनी आपण त्याचा रिव्ह्यू केला पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे ते पुढे कशा पद्धतीने चालवायचं असतं खरं पाहता माझं स्वतःचं मत असं आहे आरक्षण असलं पाहिजे कारण आपण सर्वांना समान संधी हे तत्व देतो पण कोणाला समान संधी जर का जे समाजामध्ये आपण तळागाळातील किंवा डाऊन ट्रोडन म्हणतो त्यांना जर का त्या काळात समान संधी मिळाली नसेल तर त्यांना आपण संधी दिली पाहिजे आणि सर्वांच्या सोबत एका सामाजिक प्रवाहामध्ये आणलं पाहिजे या सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी जोपर्यंत त्यांना आपण आपल्यासोबत घेणार नाही तोपर्यंत त्यांना समान संधीच मिळणार नाही समान संधी यासाठी की त्यांना आपल्यापर्यंत आणायचं त्यांना विशेष संधी द्यायची समान संधीपेक्षा त्यांना विशेष संधी देऊन आपल्यासोबत आणायचं आणि मग सामाजिक प्रवाहामध्ये आणायचं यासाठी ते आवश्यक आहे मात्र असं करत असताना जे विशेष तत्वानं गोष्टी लागतात त्या काय असतात की जोपर्यंत तुम्ही त्याचा पूर्ण अभ्यास करणार नाही मग जर अभ्यासाशिवाय कोणतं आरक्षण दिलं तर ते टिकणारही नाही आणि ते देण्यात पण योग्य असेल प्रश्न असा आहे की सोप्या भाषेत असं सांगा की नेमकं आर्थिक मागासले पण असले त्याच्यामुळे दिलं होतं आरक्षण की सामाजिक मागासले पण होतं त्यामुळे दिलं होतं आरक्षण सोप्या भाषेत सांगा अनेकांना हा आज महाराष्ट्रात प्रश्न पडलेला आहे अनेक जण असं सहज बोलताना म्हणतात की आरक्षणच रद्द करून टाका इतके आर्थिक मागासले लोक आहेत मात्र त्यांना मिळत नाही मात्र काही त्याच्यापेक्षा जास्त चांगली परिस्थिती आहे त्यांची त्यांनाही आरक्षण मिळलं जातं नेमका आरक्षण क्रायटेरिया कुठला आहे सामाजिक की आर्थिक सोप्या भाषेत आपण मुद्दा उपस्थित केलेला मुद्दा रास्त आहे घटनेमध्ये आर्थिक कारणास्तव आरक्षणाची सोय नाही घटनेमध्ये सोय केलेली आहे ती आहे सामाजिक कारणास्तव एज्युकेशनली बॅकवर्ड या कारणास्तव असं करायचं असेल जर का आर्थिक निकष लावायचा असेल तर भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करावी लागेल आणि मग त्यासाठी अशा प्रकारचं क्लासिफिकेशन करावं लागेल निश्चित तर आव्हाड साहेबांनी पूर्ण हे प्रकरण समजून सांगितलंय मुळात शेवटचा प्रश्न जो होता तो महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे ते असं म्हणाले की नुसतं आर्थिक मागास आहोत म्हणून आरक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं नाही तर जे सामाजिक मागासले पण आहे समाजामध्ये त्यांना मुख्य प्रवाहामध्ये जागा मिळत नाही त्यांना जो स्थान मिळत नाही माणूस असून सुद्धा त्यांना माणसासारखी वागणूक त्यावेळी मिळत नव्हती त्यांना आपल्या सोबत आणायसाठी आणि सामाजिक दरी ही कमी करण्यासाठी सामाजिक जी दुरावा आहे ते कमी हो इल, हो अंतर कमी करण्यासाठी आरक्षण दिलं जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती सुदृढ होईल चांगली होईल आणि त्यानंतर त्यांची राहणीमान असेल त्यांचं सगळं जे आर्थिक बाबी असतील ह्या सुदृढ होतील आणि सगळे समान होतील आणि सगळे एकमेकांना चांगल्या प्रकारे वागणूक देतील हा खरा म्हणजे आरक्षणाचा मुद्दा होता आणि आपण ज्यासाठी या लाईव्हला बसलोय तो मुद्दा असा होता एस सी एस टीमध्ये मध्ये आरक्षण दिलंय मात्र त्यामध्ये सुद्धा कप्पे कप्पे पाडून टप्पे पाडून त्या मागास त्यातील मागास जे वर्ग आहेत त्यांना आरक्षण देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे आणि ती महाराष्ट्रात काय देशात कुठेही करता येऊ शकते मात्र त्या ज्या काही करण्याची जी आहे जी डेटा लागेल जेव्हा ज्या काही प्रक्रिया असतील त्या प्रक्रिया ज्या त्या, त्या राज्यांनी दिल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये अशी करण्यास परवानगी सुप्रीम कोर्टाने सध्या तरी दिलेली आहे आवड सरांनी हे प्रकरण समजून सांगितलंय कुठून सुरू झालं आणि असं आज जो निर्णय लागलाय त्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे विष्णू मराठी पुणे